आता आपल्या हक्काचे फार्म हाऊस साकार करा गजारण्य इको विलेज रिसॉर्ट मध्ये। निसर्गरम्य गेळवडी डॅमच्या शेजारी हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आजच आपला प्लॉट बुक करा। पहिल्या 10 बुकिंग साठी शुभारंभ ऑफर 375 रुपये स्क्वेअर फीट दर। साइटचा पत्ता अंबा विशाळगड रोड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94-23-77-10-71। यांची ताकद या सोबत असल्यामुळे ही आमची जी मतदार संख्या आहे ती 165 वर आहे। तेच विरोधी बाजूची जर आपण परिस्थिती बघितली तर ज्या पक्षाचे उमेदवार ते आहेत काँग्रेसचे त्या पक्षाचे फक्त 36 नगरसेवक आहेत किंवा सदस्य आहेत आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून 118 आहेत। त्यामुळे आम्हाला विजयासाठी 45-50 ची संख्या आवश्यकता आहे आणि त्यांना निवडून येण्यासाठी 90 संख्येची आवश्यकता आहे। आता हे करत असताना आमच्यासाठी हा पल्ला गाठणं थोडंसं सोयीस्कर आहे, सोपं आहे, कारण विरोधामध्ये जे आज पालकमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक लोकांच्या कळा काढलेल्या आहेत। त्याचबरोबर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्याची अनेक समीकरणं बिघडवण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये काहींना मंत्रीपद हवं आहे, काही विरोधातल्या लोकांच्यासाठी पालकमंत्रीपद हवं आहे, त्याचबरोबर शिवसेना म्हणून आघाडी आज त्यांच्यासोबत आहे, त्या लोकांना इथं काही जे अपेक्षित असतं ते पाठबळ पालकमंत्र्यांच्याकडून मिळत नाही। गोकुळचा किस्सा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी नाव आणि चिठ्ठी देऊनसुद्धा त्यांच्या एका सदस्याला गोकुळमध्ये सदस्यपद किंवा संचालकपद मिळालं नाही। अशा अनेक बाबी आहेत ज्या छुप्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये कार्यरत राहतील आणि हे सगळे लोक जे आज त्यांच्यावर नाराज आहेत उघड जरी नसले तर या निवडणुकीमध्ये त्यांची नाराजी स्पष्ट होईल आणि अमल माळीक हे प्रचंड पदाधिकाऱ्यानं निवडून येतील याची मला खात्री आहे। उमेदवारीवरून भाजपच्या उमेदवारीवरून काही नाराजी असल्याचं दिसून आलं, एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, त्यामध्ये काय व्हिडिओ आहे माधीराव माळीक आणि आवाडी साहेब आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक बोलणं झालं होतं। तो जुना व्हिडिओ व्हायरल करणं अफवा पसरवणं हे सगळं ते विरोधकांचं काम आहे, त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही। भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आणि आवाडी गटाचे सर्व सदस्य एकसंघपणे आमच्या सोबत आहेत। त्याने 270 मतं पडतील असा दावा केलाय, आपण काय कराल? नाही, आम्ही 210 जे विजयासाठी आम्हाला पाहिजे ते आमच्याकडे आहेत, ते निवडणुकीनंतर कळेल। त्यांना आता ज्योतिषशास्त्र ते बंगाली बाबाचं सगळं शास्त्र सगळं त्यांना माहिती आहे, आम्हाला ते काही समजत नाही। आम्ही लोकांच्यात काम करणारी माणसं आहोत, त्यामुळं लोक आमच्यासोबत आहेत एवढा मला विश्वास आहे। साहेब, परवा त्यांचा मेळावा झाला विरोधी गटाचा, त्यामध्ये अनेक असे नेते अनेक गटाचे नेते त्या ठिकाणी पाहायला मिळाले, एवढे सगळे असताना आपल्याला हा निवडणूक कशा पद्धतीनं सुटी वाटते? नाही नाही, त्यांच्या व्यासपीठावर सगळे दिग्गज मंडळी होते, ते सगळेच आज त्यांना वेगळ्या पद्धतीनं पाहतात। मी मगाही सांगितलं की त्यांनी सगळ्यांच्याच कळा काढल्यात आणि तेच सगळे स्टेजवर आहेत, या निवडणुकीत त्यांचा निश्चितपणानं कार्यक्रम करतील अशी मला अपेक्षा आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।